क्रांतिगिरा मंडळ त्याचप्रमाणे घाटकोपर प्रदेशातर्फे मी प्रथम मनपूर्वक अभिनंदन करतो. घाटकोपर म्हटलं की कबड्डीचा महाकुंभ, कबड्डीची पंढरी. ते पुन्हा एकदा पंचवटी क्रीडा मंडळाने इथे दाखवून दिलंय, कारण की इथे जे व्यवस्थापन आहे, जी शिस्तता आहे आणि जे सुंदर असे आयोजन आहे, ते फक्त आणि फक्त राष्ट्रीय खेळामध्येच आपल्याला पाहायला मिळतं. पण पंचवटी क्रीडा मंडळाने इथे या कबड्डी चाचणी स्पर्धेकरिता जे शिस्तबद्ध आणि उल्लेखनीय आयोजन केलंय, त्याबद्दल मी सर्व समस्त कबड्डी खेळाडूंच्या वतीने, त्याचप्रमाणे क्रांती क्रीडा मंडळाच्या वतीने व घाटकोपर प्रतिष्ठानाच्या वतीने पंचवटी क्रीडा मंडळाचे मनपूर्वक अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे गणेश साहेब चिपकल यांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्यामुळे आपल्याला इथे हा चाचणी स्पर्धेचा आस्वाद घ्यायला मिळतोय. आणि गणेशजी चिपकल साहेबांना मी क्रांती क्रीडा मंडळाच्या वतीने, घाटकोपर प्रतिष्ठानच्या वतीने, तसेच समस्त घाटकोपर क्रीडा रसिकांच्या वतीने त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वैभव शिंदे आपण स्टेजवर या, वैभव शिंदे आपण स्टेजवर या. पुढील सामने नव महाराष्ट्र मंडळ बोरिवली, स्वामी समर्थ स्पोर्ट क्लब जोगेश्वरी, केदारनाथ क्रीडा मंडळ घाटकोपर, चेंबूर क्रीडा केंद्र चेंबूर, श्री महालक्ष्मी क्रीडा मंडळ जोगेश्वरी, नवरत्न मंडळ विक्रोळी. संघर्ष क्रीडा मंडळ जोगेश्वरी, महात्मा गांधी स्पोर्ट्स बांगरा, महिला गटाची उपांत्य फेरीची लढत, संघर्ष महात्मा गांधी. Yeah.
वैभव शिंदे स्टेज वर या वैभव शिंदे राष्ट्रीय खेळाडू बीपीसीएल से आघाड़ी से खेळाडू संघर्ष क्रीडा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू आणि भारतीय संघामध्ये ज्यांची निवड करण्यात आली असे अष्टपैलू खेळाडू नितीन मोरे यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो. मी वैभव शिंदे यांना विनंती करतो संघर्ष क्रीडा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू बीपीसीएलचे आघाडीचे खेळाडू भारतीय संघामधून ज्यांची निवड करण्यात आली होती असे एक अष्टपैलू खेळाडू नितीन मोरे यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो. धन्यवाद नितीनजी. नितीनजी धन्यवाद. या ठिकाणी मी अक्षय जांभळे यांना मी विनंती करतो. जर थांबा जरा गडबड नको. अक्षय जांभळे यांना मी विनंती करतोय ज्येष्ठ कबड्डी संघटक उत्कर्ष क्रीडा मंडळाचे एक ज्येष्ठ कबड्डी संघटक आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे प्रातिनिधिक संघामध्ये मुंबई उपनगर जिल्ह्याचे माजी संघनायक अशोकजी भोसले आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण सन्मान करायचा आहे. तिसरा आणि अंतिम पुकार ज्येष्ठ समाजसेवक आदरणीय आम्ही प्रेमाने ज्यांना भाऊ म्हणून हाक मारतो तरी प्रल्हाद उर्फ भाऊ शेट्टी हा या ठिकाणी ज्येष्ठ समाजसेवक आज या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहे. सन्माननीय सुनील कदम हे देखील आज या ठिकाणी उपस्थित आलेले आहे. मंडळाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी आज मुंबईतील सर्व पदाधिकारी या ठिकाणी येत आहेत. त्यांचा योग्य तो मान सन्मान झाला पाहिजे असे आदरणीय गणेश भाईंनी या ठिकाणी सुचवलेलं आहे. राजू सावंत माजी शाखाध्यक्ष यांची देखील या ठिकाणी उपस्थिती मिळालेली आहे. मी त्यांना विनंती करतोय कृपया आपण स्टेजवर यावं.